ध्वनी म्हणजे जर कंपन आहेत तर त्याला तरंग का म्हणतात? ध्वनी कसा निर्माण होतो हे तर समजलं, पण तो पुढे पुढे कसा जातो, म्हणजे त्याचं प्रसारण कसं होतं? आज बोलूया ध्वनी तरंगांबद्दल, कारण ध्वनी तरंगांच्या किंवा लहरींच्या रूपात प्रसारित होत असतो, पुढे पुढे जात असतो. साउंड वेव्ह. शिट्टी बनवा, शिट्टी वाजवा. पहिल्यांदा स्ट्रॉचं एक टोक दाबून असं चपट केलं, मग अशा प्रकारे कापलं की व्ही आकाराची चोच तयार होईल. आपली शिट्टी तयार झाली. स्ट्रॉ मध्ये हवा फुंकल्यावर तोंडामधील स्ट्रॉची चोच हलायला लागते. स्ट्रॉच्या आतली हवा सुद्धा हलते, यामुळेच शिट्टी वाजते. स्ट्रॉच्या आतली हवा बघता आली असती तर अशी कंपन दिसली असती. हवेतले कण स्ट्रॉच्या चोचीच्या कंपनामुळे पुढे मागे होताना दिसले असते. कण जवळ येतात, दूर जातात आणि तरंग किंवा लहरी तयार होतात. याच शिट्टीला उलट केलं आणि हवा न फुंकता ती तोंडाने जोरात आत ओढली तर बघा, चोचीमध्ये कंपन. यामुळेच निर्माण होतात ध्वनी आणि ध्वनी ऊर्जेचे तरंग. हे तर तुम्हाला माहिती आहेच की जेव्हा एखादी वस्तू हलते, कंपन पावते, तेव्हा ध्वनी निर्माण होतो. जसं स्टीलच्या पट्टीला असं हलवल्यामुळे निर्माण होत आहे. पण कंपनांपासून ध्वनीची निर्मिती आणि त्याचं पुढे मागे जाणं हे कसं होतं? एक खेळ खेळून याविषयी समजून घेऊ. ही आहे स्लिंकी, एक बांगडीसारखं दिसणारं असं खेळणं जे खूप साऱ्या कड्या एकत्र जोडून बनलेलं असतं. याला धक्का दिला तर ही कडी पुढे मागे जातात. तुमचं लक्ष स्लिंकीवर ठेवा. स्लिंकीला दोन्ही बाजूंनी पकडून हाताने धक्का दिला तर त्यातली सर्व कडी एक एक करून पुढे जातात, त्यांच्यामध्ये तरंग निर्माण होतात. गिटार वाजवणाऱ्या या कलाकाराच्या मदतीने हे समजून घेऊया. जशी सर्वच ठिकाणी असते तशीच हवा याच्या आसपास आहे, हवेचे असंख्य कण. गिटारच्या तारा कंपित होतात तेव्हा हवेतले कण सुद्धा कंप पावतात. हे बघू शकला असता तर गिटारच्या तारेच्या पुढे मागे होणाऱ्या कंपनांमुळे हवेचे कण सुद्धा पुढे मागे होताना दिसले असते. यालाच ध्वनीमुळे हवेमध्ये निर्माण झालेला विक्षोभ म्हणजेच डिस्टर्बन्स असं म्हणतात. स्लिंकीमध्ये जसं दिसलं तसंच आहे हे. स्लिंकीला धक्का दिला तर तिची कडी एकत्र होतात, जवळजवळ येतात. इथे जास्त दाबाचा भाग तयार होतो. या भागाला संपीडन असं म्हणतात, इंग्लिशमध्ये कंप्रेशन. कंप पावणारी वस्तू पुन्हा मागे येते तेव्हा हवेचे कण दूर दूर जातात. स्लिंकीची कडी एकमेकांपासून दूर दूर जात आहेत. कमी दाबाच्या या भागाला विरलन म्हणजे इंग्लिशमध्ये रेरिफॅक्शन असं म्हणतात. हवेमध्ये संपीडन विरलन, संपीडन विरलन अशा साखळीच्या रूपात कंपनांची ही ऊर्जा म्हणजे ध्वनीच पुढे पुढे जात राहतो. जवळजवळ जास्त घन संपीडन, दूर दूर कमी घन विरलन. यामुळेच ध्वनी तरंग निर्माण होतात.
दाबामधल्या फरकामुळे तयार झालेले तरंग, म्हणूनच ध्वनी तरंग हे दाब तरंग आहेत. याचा अर्थ हवा पण ध्वनी सोबत पुढे पुढे जाते का? हवेचे कण ध्वनी सोबत दूर जातात का? चला बघूया पुन्हा एकदा स्लिंकीच्या मदतीने. स्ट्रॉचा तुकडा कापून स्लिंकी मध्ये लावला. स्लिंकीची कडी आपल्या जागेपासून कशी पुढे मागे होत आहेत ते नीट बघा. ऊर्जेच्या धक्क्याने कडी पुढे जातात, ती ऊर्जा पुढच्या कड्यांना देतात आणि पुन्हा परत आपल्या जागी येतात. अशा प्रकारे ऊर्जा पुढे जाते, कडी मात्र आपापल्या जागीच हलतात. ती तर फक्त ऊर्जेचं माध्यम आहेत. अगदी ह्याच तऱ्हेनं हवेमध्ये ध्वनी ऊर्जा प्रवास करते. हवेचे कण आपल्या जागी पुढे मागे हलतात, ते तर केवळ माध्यम आहेत. आता आपल्या आसपास काय होत असतं हे कळलं असेलच तुम्हाला. ध्वनी ऊर्जा हवेमध्ये विक्षोभ निर्माण करते, हवेच्या कणांना कंपित करते. या कणांचं कंपन त्याच दिशेला होतं ज्या दिशेने ध्वनी पुढे सरकतो. स्लिंकीच्या मदतीने बघूया. हा आला धक्का पुढच्या दिशेने, या कड्यांची कंपन सुद्धा पुढे पुढे, आणि हा निघाला ध्वनी पुढच्या दिशेनं. कंपन पण त्याच दिशेनं पुढे पुढे, म्हणूनच ध्वनी तरंग हे अनुतरंग आहेत, लॉन्जिट्युडिनल. दोन्ही शब्द थोडे कठीण आहेत, पण दोघांचा अर्थ एकच आहे, लांबीच्या दिशेने, म्हणजेच ध्वनीच्या प्रसारणाच्या दिशेने. चला तर बघूया ध्वनी तरंग पुन्हा एकदा. कंपन पावलेली वस्तू हवेला पुढे मागे हलवते किंवा धक्का देते. या धक्क्यामुळे हवेमध्ये संपीडन म्हणजे अधिक दाबाचा भाग आणि विरलन कमी दाबाचा भाग यांची साखळीच तयार होते. यामुळेच ध्वनी म्हणजे दाबातील फरकामुळे बनलेले तरंग आहेत. ध्वनी तरंग हे अनुतरंग आहेत, लॉन्जिट्युडिनल. कारण ध्वनी ज्या दिशेने पुढे जातो त्याच दिशेने हवेच्या कणांचं कंपन होतं. आता तुम्हीच सांगा की या स्ट्रॉची चोच कापली नसती तर शिट्टी वाजली असती का? वस्तू जेव्हा करते कंपन, निर्माण होतात ध्वनी तरंग. पुढे निमागे पुढे निमागे, धक्का देत जाती तरंग. जास्त कमी होतो दाब, पुढे मागे जेव्हा होते कंपन. संपीडन नंतर होते विरलन, पुन्हा संपीडन पुन्हा विरलन. दाबामधला हाच फरक तरंग बनवतो, ध्वनीला आपल्या कानापर्यंत हाच तर पोहोचवतो.